है पर जो कर रहा है नेक्स्ट लेवल अपने को यार पंकज सर थोड़ा नाग सर थोड़े सॉरी गुदी ना हमला पहला तो आ गए नाजिम नाजिम मटन बिरयान के लिए काय आहे की आम्ही 27 नोव्हेंबरला हे कार्यक्रम घेणार होतो मुंबईला त्यावेळी त्यांनी आम्हाला परमिशन नकारली हे सांगून की कोरोना आहे मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की आम्ही 15 दिवसाच्या नंतर घेतो हे कार्यक्रम मग 11 डिसेंबरचा आम्ही डेट दिले आणि सगळं आमची तयारी पूर्ण झाली होती आणि काल रात्री त्यांनी सांगितलं तुम्ही जाऊ शकत नाही तुम्ही झेंडे घेऊन जाऊ शकत नाही मी म्हटलं झेंडा आमच्या पार्टीचा नाही आम्ही तिरंगा घेऊन आलेले आहे आणि आमची जी रॅली आहे ते तिरंगा रॅली आहे हे खरी गोष्ट आहे की आम्ही एक दोन मुद्दे जे प्रमुख मुद्दे आहे विशेष कर मुस्लिम समाजांच्या बाबतीत हायकोर्टाने जेव्हा आपल्याला 5% रिझर्वेशन दिलेले आहे मग हे सरकार जे मुसलमानांच्या मतावर निवडून आलेली आहे ते काँग्रेसची असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची असू द्या मग सत्तेत आल्यानंतर एकदाही तुम्ही मुस्लिमांच्या रिझर्वेशनच्या बाबतीत बोलत नाही 93,000 एकर जमीन जी आहे वक्फ बोर्डाची आहे कुठे आहे ते जमीन फक्त कागदावर आहे मग गेली कुठे तर हेच पुढाऱ्यांच्या कोणत्या नातेवाईकांच्याकडे कोणी त्यांच्या घराच्या लोकांकडे गेलेली आहे मग हे मुस्लिम समाज आपल्याला फक्त निवडणुकीपुरता तुम्हाला ठेवायचे आहे आम्ही 2 वर्ष वाट बघितली की हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस होते जेव्हा 2014 ते 2019 पर्यंत ते म्हणत होते बीजेपीला की मुसलमानांना रिझर्वेशन द्या तुम्ही का देत नाही हायकोर्टाने हे दिलेलं आहे ऑर्डर दिलेला आहे मग आता सत्तेत आल्यानंतर तुम्ही तुमचं एकदम रूप बदललेलं आहे आम्ही 2 वर्ष वाट बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता खूप झालेलं आहे आता आपल्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आम्ही आज आमचा मोर्चा जे आहे जे रॅली आहे ते मुंबईकडे घेऊन चाललो आहे आता तिकडे आमचे पार्टीचे अध्यक्ष MP बॅरिस्टर असदुद्दीन अवेसी साहेबसुद्धा तिथे पोहोचले आहे आणि 5 वाजता आमची सभा ते सुरू होणार आहे पंकज सर थोडं नाग सर थोडं सॉरी गुंजे ना आम्हाला नाजिम मटन बिरयानी के लिए ABP माझा उघडा डोळे बघा नीट